महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार अंतिद्रिय शक्तीचा वापर करून हजारो भक्तांची फसवणूक करून धार्मिक कार्यात भ्रष्टाचार तसेच विष प्रयोग करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल असूनही हे आरोपी अद्याप सुद्धा मोकाट आहेत आणि पोलीस सुद्धा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली आहे. श्री अम्मा भगवान यांच्या नावाखाली म्हणजेच त्यांच्या नावाचा फायदा घेऊन बऱ्याच वर्षापासून ऑनलाईन दर्शन, प्रत्यक्ष दर्शन, हवन, नवनवीन प्रोसेस निर्माण करून तसेच होम हवन पूजा केली नाही तर रात्री फोटो ठेवून काळी जादू करून किंवा आर्थिक नुकसान, घरावर वाईट संकट येईल तसेच अंत्यद्रिय शक्तीचा वापर करून भक्तांच्या मनांमध्ये भीती घालून संपूर्ण महाराष्ट्रातून करोडो रुपयांची लूट आणि फसवणूक केली जाते अशी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली आहे.